नमस्कार, मी डॉक्टर नरहरी मळगावकर, चीफ आयवीएफ कन्सल्टंट, प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर। जसा आजचा आपला टॉपिक आहे लेजर असिस्टेड हॅचिंग आणि त्याचा यूज कसा होतो ॲडव्हान्स इनफर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये। सो पहिली गोष्ट आपण जाणून घेऊया लेजर असिस्टेड हॅचिंग काय असतं आणि त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया नक्की ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग कोणासाठी आपण केला तर त्याचा रिझल्टवर चांगला परिणाम होऊ शकतो। सो सिंपल याच्यामध्ये लेझर असिस्टेड हॅचिंग म्हणजे लेझर मशीनच्या द्वारे केले गेलेलं हॅचिंग। सो हॅचिंग म्हणजे नक्की काय असतं? जो गर्भ असतो गर्भाच्या बाहेर एक आवरण असतं ज्याला आपण झोना पेल्युसिडा म्हणतो। तो झोना पेल्युसिडा जेव्हा हॅच होतो तेव्हा ब्रेक होतो तेव्हा तो गर्भ त्या गर्भाशयाच्या आवरणामध्ये जाऊन तो रुजतो। तर बऱ्याच वेळा आपण असं बघायला मिळतं का तो हॅच होत नाही किंवा तो जो लेअर आहे तो थिक असतो, मोर दॅन 16 mm असतो। सो अशा कंडिशनमध्ये तो गर्भ रुजण्यासाठी तर हॅच होत नाही, तो हॅच झाला नाही त्याच्यामुळे तो गर्भ रुजत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आय व्ही एफ फेल होऊ शकतं। सो आपण लेझर मशीनद्वारे ॲक्युरेटली हे जे आहे बाहेरचा जो लेअर आहे तो आपण हॅच करतो आणि याच्यामुळे आय व्ही एफमध्ये रिझल्ट अतिशय चांगले मिळू शकतात। सो नक्की कोणत्या कपल्ससाठी लेझर असिस्टेड हॅचिंग उपयोग आहे? जसं आपण विचार केला सर लेडीजचं वय 35 जास्त असेल सर ह्या टेक्नॉलॉजीद्वारे रिझल्ट चांगले मिळू शकतात। किंवा जर बघितलं तर लेडीजचं AMH कमी असेल किंवा FSH जास्त असेल किंवा तो जो गर्भ आहे याचं जर बाहेरचं आवरण झोना पेल्युसिडा थिक असेल, सो अशा कंडिशनमध्ये लेझर असिस्टेड हॅचिंग वर्क्स व्हेरी वेल। त्याच्यानंतर जर आपण बघितलं जर फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर जर आपण करणार असू, गर्भ गोठवलेले आहे ते गोठवलेले गर्भ जर आपण ट्रान्सफर करणार असू त्याच्यामध्ये ते जे बाहेरचं आवरण आहे हे हॅच केल्यानंतर रिझल्ट अतिशय चांगले मिळतात। तसंच जर आपण बघितलं तर मल्टिपल वेळा आय व्ही एफ फेल झाले असेल ज्याला आपण मल्टिपल आय व्ही एफ फेल्युअर म्हणतो किंवा मल्टिपल वेळा इम्प्लांटेशन फेल झाले असेल, सर्व फॅक्टर्स नॉर्मल आहे पण गर्भ रुजत नाही आहे त्याला आपण इम्प्लांटेशन फेल्युअर आपण असं म्हणतो। सो अशा कंडिशनमध्येही आपण लेझर असिस्टेड हॅचिंगद्वारे आय व्ही एफचे रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वाढवू शकतो। तर त्याच्या पलीकडे जर बघितलं आपण लेझर असिस्टेड हॅचिंगचा जो यूज आहे, सो PGS, PGD अँड PGTA दॅट इज आपण ज्याला म्हणतो प्री जेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर अनिप्लॉयडिक एम्ब्रियोज, अशा कंडिशनमध्ये आपण लेझर मशीनद्वारे तो लेअर हॅच करून त्याच्यातला आपण जो ब्लास्टोमेर आहे त्याची बायोप्सी घेतो आणि तो नॉर्मल आहे का नाही आपण ते बघतो। सो अशा कंडिशनमध्ये PGTA साठीही लेझर असिस्टेड हॅचिंग बऱ्यापैकी उपयुक्त आहे। सो आपण जेव्हा बघतो तर लेझर मशीन जे आहे आधी फार जुन्या टेक्नॉलॉजी होत्या, फिक्स लेझर होतं, आता बऱ्याच वेळा आपण बघतो आता मुव्हेबल लेझर आले आहे, नॅव्ही लेझर आले आहे, ॲडव्हान्स लेझर आहे, याच्याद्वारे ॲक्युरेसी अजून जास्त इम्प्रूव्ह झाली आहे। सो आपण ह्या टेक्नॉलॉजीचा योग्य ठिकाणी जर उपयोग केला तर आय व्ही एफचे रिझल्ट ह्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो। धन्यवाद।